मी यामिनी आरोग्यम धनसंपदा हे वचन अगदी लहानपणापासून आपल्याला माहिती आहे मात्र रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये या वचनाकडे आपलं अगदी सहजपणे दुर्लक्ष होतं आपलं रोजचं धावपळीचं जगणं ताणतणाव यामध्ये आपल्या आहाराकडे सुद्धा आपलं दुर्लक्ष होतं या सगळ्यावरती मात कशी करायची आपलं शारीरिक आपलं मानसिक आरोग्य कसं जपायचं आणि त्याला अध्यात्माची जोड कशी द्यायची या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आज आपण इथे जमलोय सकाळ माध्यम समूह प्रस्तुत स्वास्थ्यम या उपक्रमाअंतर्गत आपण या सगळ्या मान्यवरांशी आणि पाहुण्यांशी आज गप्पा मारणार आहोत आपल्यासोबत आज तीन पाहुणे आहेत आणि ते वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपल्याशी बोलणार आहेत मनमोकळा असा संवाद साधणार आहेत आपल्यासोबत आहेत देवयानी ज्या योगा आणि फिटनेस संबंधी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपल्यासोबत आहेत अनुजा कुलकर्णी ज्या मानसिक स्वास्थ्य हे किती महत्वाचं आहे आणि हे जपणं आपल्यासाठी किती महत्वाचं आहे हे सुद्धा ते आपल्याला सांगणार आहेत आणि आपल्या सोबत आहेत डॉक्टर श्रीप्रसाद बावडेकर आरोग्याची काळजी कशी घ्यायची याविषयी सर आपल्याशी बोलणार आहेत तुम्हाला आपण सुरुवात करूयात सगळ्यात पहिलं म्हणजे स्वास्थ्यम ही गोष्ट आपल्या आयुष्यासाठी किती महत्वाची आहे देवयानी नमस्कार आ, स्वास्थ्यम हे नॉर्मली फिजिकल सेन्स मध्ये जास्त पाहिलं जातं पण आपण ज्या वेळेला मी आता योगात काम करते म्हणून मी सांगू uh, शकेन की uh, फक्त फिजिकल फिटनेस न, न करता uh, फिजिकल मेंटल इंटेलेक्च्युअल इमोशनल स्पिरिच्युअल ह्या सगळ्या अंगांनी असा कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीनं आपण आपल्या एक्झिस्टन्सचा जर आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा जर आढावा घेतला तर हे सगळे ॲस्पेक्ट्स खूप इम्पॉर्टंट आहेत बऱ्याच वेळेला काय होतं की आपण आणि आजकाल हे जास्त होत चाललं आहे की आपण सगळ्या गोष्टींकडे खूप रिडक्शनिस्ट फॉर्ममध्ये बघत चाललो आहे मग ते आहार असू दे त्याचं ब्रेकिंग डाऊन प्रोटीन फायबर फायबरमध्ये फिटनेस असेल तर लेग डे बॅक डे आर्म डे यु नो हे होतं तर आ, योग काय म्हणतं की योग हे आपल्या मनाला शरीराला किंवा शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या भागांना बायफर्केट करून आपल्या एक्झिस्टन्सकडे बघत नाही योग हा आपल्या आपल्या काय म्हणत आला योग हा आपल्या योग हा आपल्याला एक पूर्ण परिपूर्ण असं एंटिटी म्हणून बघतं त्यामुळे असं हे विभाजन करून कुठल्याही गोष्टीकडे बघणं पहिली गोष्ट म्हणजे आपण कमी केलं पाहिजे कारण आपणच आपले पार्ट्स करत चाललेलो हो। आहोत खूप फेमस कोट आहे की द होल इज ग्रेटर दॅन सम ऑफ इट्स पार्ट्स तसं योग होलला बघतं पार्ट्सकडे न बघता कमिंग uh, बॅक टू स्वास्थ्यम आणि फिटनेस हा शब्द वापरला म्हणून मी थोडंसं फिजिकल फिटनेसबद्दल बोलते uh, आणि स्पेशली आता कोविडनंतर uh, काय होत आहे uh, का की जी काही उथलपुथल किंवा जो काही ट्रॉमा आणि uh, लोकांना डिस्टर्बन्स फॉर्म झाला आहे तो कारण तो तो ह्या कारणासाठी आहे की कन्सिस्टन्सी कुठेतरी लॅक होते माझ्या दृष्टीनं ज्या लोकांना ह्या काळात फार अफेक्ट झालं नाही आहे त्या लोकांनी शक्य तेवढं त्यांचं लाईफ कन्सिस्टंटली डिसिप्लिननी ठेवलं आहे आणि त्यांनी एकसंधता ठेवली आहे आयुष्याची ती जेवढी मेंटेन होईल तेवढे आपल्याला कमीत कमी बाहेरच्या क्रिगर्समधून आघात कमी होतील त्यामुळे फिजिकल फिटनेससाठी कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन हा अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला असं वाटतं की डिसिप्लिन हा आपल्याला बांधून ठेवेल विच इज नॉट ट्रू ॲक्च्युली जितकं आपण डिसिप्लिन लाईफ जगू तितकं आपल्याला ॲक्च्युली फ्रीडम एक्सपिरियन्स करता येईल आणि हे खरं डिसिप्लिन आयुष्य जगणाऱ्यांना कळेल मी काय म्हणतेय ते आता योगाकडे आपण बघितलं तर योग ही सांगताना या सगळ्या ऍस्पेक्ट्सला जोडतो फिजिकल फिटनेस मेंटल फिटनेस, फिटनेस। कारण अल्टिमेटली योग हा जसं योगसूत्राला किंवा योगदर्शनाला भारतीय मानसशास्त्र म्हटलं आहे तसं हा योग मुळात माइंडसाठी किंवा माइंडच्याही पलीकडच्या योग गाठण्यासाठीचा आहे आणि त्याला सपोर्टिव्ह हटयोगामध्ये इतर जे प्रकार आले फिजिकल फिटनेस आतली शुद्धी शुद्धिक्रियांपासून आसनं प्राणायाम हे सगळे किंवा अष्टांग जे पतंजलींनी सांगितले हा पुन्हा तोच कॉन्सेप्ट एक्सप्लेन करतो की तुमच्या एक्झिस्टन्सला होल म्हणून बघा पार्ट्समध्ये न विभागता दिस वेलबीइंग ऑफ द होल इज स्वास्थ्य अकॉर्डिंग टू मी अँड नॉट जस्ट लुकिंग द पार्ट्स ऑफ इट आपण मानसिक स्वास्थ्याकडे वळूया कारण शारीरिक स्वास्थ्य आहार हे सगळं जितकं महत्वाचं आहे तितकंच आपण उत्तम मानसिक स्वास्थ्य राखणं हे सुद्धा महत्वाचं आहे मात्र मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय इथपासून सुरुवात करूयात कारण अनेकांना माहिती नसतं मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय खूप छान प्रश्न विचारलास की मुळात मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय कारण बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर विचारतो की कसा आहेस तर तो व्यक्ती म्हणतो काय बरं आहे मस्त आहे हां असं तर काही टेन्शन आहे का दुःखात आहेस काही जॉबमध्ये स्ट्रेस आहे का तर स्वास्थ्य किंवा छान जगणं याचा अर्थ कुठल्या तरी दुःखात नाही डिप्रेशनमध्ये नाही अँगझायटी नाही तणाव नाही म्हणजे नेसेसरीली तुम्ही स्वास्थ्यात आहात असं नाही सो मी असं जेव्हा लोकांना सांगतो तेव्हा ते म्हणतात हां हे सगळं छान वाटतंय ऐकून पण मग म्हणजे स्वास्थ्य म्हणजे काय तर तणाव विरहित आनंदी समाधानी असं आयुष्य जगता येणं येणं म्हणजे स्वास्थ्य मग हे पण ऐकून असं छान वाटतं ना की हो किती मस्त म्हणजे पूर्वीच्या काळात एक गोष्ट होती ना की सुखी माणसाचा सदरा नावाची गोष्ट आहे का तर हवा तो प्रत्येक माणसाला सुखी व्हायचं आहे पण बऱ्याचदा आपल्या दुःखाचं ताणाचं कारण हे आपण आयुष्याबद्दल कसा विचार करतो त्याच्यातच दडलेलं आहे तर करोनाच्या नंतरच्या काळामध्ये काय झालंय लोकांना मानसिक स्वास्थ्याबद्दलचा जागरूकता नक्की आलेली आहे म्हणजे मी स्वस्थ अवस्थेमध्ये नाही आहे हे कळतंय पण मग लोक इतरांकडे बघतात की कशामुळे बरं मला ताण वाटतोय अच्छा आता मला कामाचा ताण वाटतोय का पण तो ताण घेतोय कशामुळे आपण कारण आपलं गोल सेटिंग हे आपणच करतोय आपण किती काम करायला पाहिजे ते आपणच ठरवतोय जगाकडनं लोकांना बदलण्याच्या अवास्तवी अपेक्षा आपणच करतोय त्यामुळे आपणच आपल्या हाताने अनेक गोष्टी स्वतःच्या आयुष्यामध्ये ओढवून घेतलेल्या आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये कुठली गोष्ट त्यागली जाते किंवा निघून जाते तर ती गोष्ट आहे स्वास्थ्य तर ओवरऑल uh, मानसिक स्वास्थ्यामध्ये माझं काम मला आनंद देणं माझ्या आयुष्यातली नातीसंबंध यातून मला आनंद मिळणं आणि ते सगळे लोकसुद्धा माझ्याबद्दल आनंदी असणं आनंद मला मोकळेपणाने व्यक्त करता येणं एखादा माणूस जर आनंदाने अगदी उड्या मारत असेल तर आपली नॅचरल त्याला प्रतिक्रिया काय असते फार उड्या मारू नको पडशील अरे पण तो माणूस आनंद व्यक्त करतोय तर करू देत ना त्याला आनंदसुद्धा मोकळेपणाने व्यक्त करता येणं आयुष्याकडे बघण्याचा एक अर्थपूर्ण दृष्टिकोन तयार होणं आणि छोट्या छोट्या अचीवमेंट्स आयुष्यामध्ये असणं या गोष्टींनी साधारणपणे मानसिक स्वास्थ्य जपलं जाऊ शकतं अगदी त्यामुळे मानसिक स्वास्थ्य कसं जपायचं ह्याची सुरुवात तर झाली आहे ओघामध्ये आपल्या बोलण्याच्या ओघात पुढे तुमच्याकडून अधिकाधिक जाणून घेऊ आणि आता आपण पुन्हा जाऊयात डॉक्टर श्रीप्रसाद बावडेकर यांच्याकडे आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे याविषयी सर बोलणार आहेत सर आयुर्वेदाच्या माध्यमातन अशी आम्ही भूमिका मांडतो की शरीर जे तयार झालंय त्याचे दोन प्रकार आम्ही करतो स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर सूक्ष्म शरीर म्हणजे दिसत नाही आपल्याला मन आत्मा या गोष्टी सगळ्या आयुर्वेदाच्या भूमिकेत आम्ही मान्य करतो आत्मा आणि स्थूल शरीर म्हणजे जे दिसतंय आपल्याला त्याला आम्ही दोष धातू मल असं म्हणतो तर हे प्रत्येकजण जन्माला येताना आपलं काहीतरी घेऊन आलेलं असतं एकमेकांचं दुसऱ्यांचं जुळतं असं नाही आहे तर ह्या सगळ्याचा एक गतिमान संतुलन प्रत्येकाचं आपापलं वेगळं असतं जे प्रत्येकाचं ज्या दोष धातू मलांची जी काही एक घडण असते ती त्याची जी घडण आहे जन्मता झालेली ती त्याची घडण नियमितपणे तशीच्या तशी शेवटपर्यंत राहणं याला आम्ही म्हणतो स्वास्थ्य दोष धातू मल आणि शरीर आणि सूक्ष्म शरीर यांचं एक गतिमान संतुलन रोज असायला लागतं ते रोजच्या रोज बघडतं मी काहीतरी आज वाडा खाल्ला तर बिघडणार आहे परंतु ते पटकन ताळ्यावरती येणं किंवा एक तासावर आणि ताळ्यावरती येणं आज मला काहीतरी दुःख झालं ते ताळ्यावरती येणं असं हे जे गतिमान संतुलन ठेवणं ते राहणं आणि त्याचं त्याचं प्रत्येकाचं वैयक्तिक वे वेगळं hmm. या गतिमान संतुलनाला आम्ही म्हणतो स्वास्थ्य right. आणि हे स्वास्थ्य हे आम्ही त्याला प्राधान्य देतो आयुर्वेदाच्या भूमिकेतनं जे स्वस्थस्य hmm. स्वास्थ्य रक्षण हा त्यातला पहिला भाग आणि आतुरसे व्याधी परिमोक्ष हा दुसरा भाग आजार झाले म्हणजे हे जर का जो काही गतिमान संतुलन आहे ते बिघडलं कुठल्या तरी एका दिशेला बिघडू शकतात ते hmm. दोष खराब होतात किंवा धातू खराब होतात किंवा मनाच्यावरती काहीतरी परिणाम होतो मग ते त्या त्या पद्धतीने दुरुस्त करणं हा आयुर्वेदाचा दुसरा भाग म्हणजे स्वास्थ्याची एक भूमिका त्याच्यानंतर त्याचा उरलेला जो भाग असतो की हे दुरुस्त कशा माध्यमातून करायचं तर याच्यासाठी आम्ही म्हणतो आहार विहार आणि औषधी आहार म्हणजे जो काय आपण सकाळी खाण्यापासून सुरुवात करतो मग त्याची एकूण व्याप्ती खूप मोठी आहे म्हणजे काय खावं कोणी खावं किती खावं केव्हा खावं फळं खावीत का नाही कोणी खावीत किती खावीत कशी खावीत हे सगळे बाकीचे छोटे छोटे उपप्रकार विहार म्हणजे मग त्याच्यामध्ये माझा व्यायाम आहे माझी झोप आहे किंवा बाकीचे माझे जे काही कामाचे उद्योगाचे प्रकार आहेत ते आहेत ते मी कसे निवडावेत काय निवडावेत मला खेळायचं आहे कसं निवडावं काय निवडावं या सगळ्याचा समावेश विहारामध्ये करतो आणि तिसरा भाग येतो औषधीचा औषधाचे पण आम्ही स्वास्थ्यासाठी औषधं आणि आजारी पडल्यानंतर घेतलेली औषधं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आयुर्वेदाची भूमिका ही अशी आहे की दोषधातू मलांचा एक डायनामिक बॅलन्स मुद्दा इंग्लिश शब्द वापरला गतिमान संतुलन त्याचं हे चिरंतन राहावं यासाठी प्रयत्न किंवा हे कायम तो संतुलन राहणं ही स्वास्थ्याचं लक्षण आणि ते राहण्यासाठी साधनं कुठली कुठली आहेत आहार विहार औषधं ही आम्ही तीन साधनं वापरतो तर आयुर्वेदाची थोडक्यात भूमिका ही अशी आहे आणि ती त्या त्या व्यक्तीनुसार बदलती असते हे आयुर्वेदाचं एक बलस्थान आहे जे आता कोविडनंतर आपण जी चर्चा करतो आहे की कोविडनंतर लक्ष झालं की अरे नाही मला काढा असो तरी मला वेगळा असतो माझ्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला वेगळा असतो माझ्या घरातल्या दुसऱ्या व्यक्तीला वेगळा असतो माझ्या शेजारच्याला वेगळा असतो काहीतरी त्याला नियम आखायला लागतात पण असा सार्वत्रिक नियम नसतो आणि हे ऐलं असं वैशिष्ट्य आहे वेगळेपण आहे हे बलस्थान आहे आणि हेच मला वाटतं या माझ्या सहकारी पण तेच सांगतील की प्रत्येकाचं काहीतरी वेगळंच आहे आणि ते आपलं आपल्याला ओळखता येणं हीच परत भूमिका ही महत्वाची अगदी आपण योगाविषयी बोलूयात पुन्हा एकदा देवयानी खरं तर योगा किती महत्वाचा आहे आयुष्यासाठी आणि म्हणजे रोजच्या आयुष्यासाठी सुद्धा हे आपण कडून ऐकलं पण ज्यांना सुरू करायचंय आता या स्वास्थ्य ऐकल्यानंतर किंवा या उपक्रमाच्या माध्यमातून ज्यांना सुरू करायचंय त्यांनी नेमका कसा सुरू करायचा जिथे हा तिथून सुरू करा, करा। आ, योगात असं काहीच कंपल्शन नाही आहे आजकाल योगचा जो योगा झालाय त्याच्यामध्ये काय झालंय की आ, सोशल मीडियामुळे इंटरनेटमुळे काय झालं की त्याला एक खूप असं सुंदर व्हिज्युअल आलेलं आहे आणि त्याचं रिडक्शन पण झालं आहे आसनांपुरतं तर पहिली गो सगळ्यात सुरुवात इथून व्हावी की योग म्हणजे काय आहे हा समजून घेऊन मग तो सुरू करावा आणि माहीत जरी नसेल तरीसुद्धा योग्य व्यक्तीच्या ठिककडे जाऊन तो शिकावा आणि सुरू करताना खूप जास्त फॅन्टॅस्टिक कल्पना घेऊन कारण कड़ माझ्याकडे अनेक जण येतात की मला हे झालंय जसं आता सर म्हणाले लोकलाइज्ड पद्धतीनं योग इज नॉट अ पिल आपल्याला हे समजलं पाहिजे गोळी घेतली आणि हे झालं तसं हे आसन केलं किंवा हा प्राणायाम केला आणि हे बरं झालं असं योग कडे बघण्याचा दृष्टिकोन नसायला हवा बरोबर दुसरी गोष्ट तुम्ही जिथून असाल तिथून सुरू करा बिकॉज ऑफ इंटरनेट आणि सोशल मीडिया खूप काहीतरी फँटॅस्टिक बॉडी पॉश्चर्स करता येणं म्हणजे योग ही पण जी संकल्पना आहे ती तीही डोक्यातून काढून टाका कारण त्यांनी इतरांना खूप जास्त अंडर uh, कॉन्फिडन्स न्यूनगंड निर्माण होतो तोही नाही व्हायला पाहिजे तर uh, योग हा ॲक्च्युली खरं सांगायचं तर तुम्हाला स्वतः जवळ नेणारं शास्त्र म्हणजे योग तर uh, स्वास्थ्य किंवा स्वस्थ स्वस्थ असणे म्हणजे काय तर स्वस्थ असणे स्वच्या ठिकाणी असणे दिस इज वड योगसेस की तुम्ही स्वपशी जितके असाल जे योगाच्या माध्यमातून योग इज अ सायन्स जे तुम्हाला स्वपर्यंत घेऊन जातं आणि एकदा ते सायन्स तुम्हाला या विविध प्रॅक्टिसेस करून मग त्याच्यामध्ये नुसतंच फिजिकल प्रॅक्टिसेस असं नाही गुरूंचं श्रवण असेल वाचन असेल तुमचा स्वाध्याय आहे तुमचा ॲक्च्युली तुम्ही केलेला निधीद्यास आहे ह्या सगळ्या साधनं आहे नामस्मरण असेल ह्या सगळ्या अंगांनी मग अशा जसं म्हटलं तसं होलसम कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑल इनकम अशा पद्धतीचं जर लाईफ असेल तर ते स्वकडे जाण्याची तुमची प्रक्रिया थोडी फास्ट होत जाते नुसतं आसन करून नुसतं प्राणायाम करून तुम्ही शरीर तुमचं डेफिनेटली बेटर स्थितीमध्ये येईल पण तुम्ही स्वतःपासून लांबच राहाल अनेक लोक मी पाहिले जी वर्षानुवर्ष योगा करतात पण त्यांचा योग होत नाही तर ते समजून जर आपण केलं तर तिथून ती, ती सुरुवात डेफिनेटली होईल आणि मग तुम्ही किती तुमचे हात टेकतात किंवा पाय टेकतात आणि डोकं लागते हे अजिबातच मॅटर करणार नाही तर असं तो योगा से योग पर्यंत आलो तर खरी सुरुवात होईल योग करायला योगावरून पुन्हा एकदा आता मानसिक एक स्वास्थ्याकडे येऊया कारण आपण म्हणालो की कोरोना नंतरच्या काळामध्ये माणसं खूप अवेअर झाली आहेत लोकांना खूप कळलंय की आता एकतर आरोग्याची काळजी घेणं आणि त्यातल्या त्यात मानसिक आरोग्य सांभाळणं सुद्धा किती महत्वाचं आहे मात्र जसं मी सुरुवातीला म्हणाले की आपली धावपळ इतकी सुरू आहे आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या की आहाराकडेच जर आपलं दुर्लक्ष होत आहे तर मानसिक आरोग्याची काळजी घेणं ही खूप दूरची गोष्ट आहे खरं तर त्याची सुरुवात कशी करू शकतो छान प्रश्न विचारलास जसं योगाच्या बाबतीमध्ये यांनी सांगितलं तसं आज मी रात्री झोपलो आणि उद्या मी उठल्यानंतर माझ्या डोक्यात काही तणाव नाही आहेत अशी परिस्थिती होणं शक्य नाहीये पी हळद आणि होगोरी असं नाही होऊ शकणार आहे तर मुळामध्ये ना मानसिक स्वास्थ्यासाठी मी कसं आहे मी कशा पद्धतीने विचार करतो कुठल्या गोष्टींनी मला ताण वाटतो कुठल्या गोष्टींच्या भावनांचा मला त्रास होतो हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं बरोबर दार। म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर काही लहान मुलं आहेत जी स्पर्धेच्या पद्धतीने शिकतात काही असतात तर त्यांना प्रोसेस एन्जॉय करायला आवडते असंच मोठ्यांचं आहे म्हणजे जा आपण जर बघितलं तर प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो ना तर प्रत्येकाला मॉनिटर केलेलं आवडत नाही तर काही लोकांना असं वाटतं की तुम्ही मला असं सांगू नका की हवं ते कर काय करायचंय ते सांगा तर मला असं वाटतं मानसिक स्वास्थ्याची सुरुवात ना इथपासून होते की मी कसं आहे आणि कुठल्या गोष्टींनी मला आनंदाने काम करता येतं किंवा आनंदाने राहता येतं आणि कुठल्या गोष्टींचा मला ताण येतो या सगळ्यामध्ये ना आपल्या लहानपणाचा म्हणजे लहानपणापासून आपली जडणघडण कशी झाली आहे या गोष्टीचा खूप मोठा रोल आहे आपण योग्य काय अयोग्य काय याच्या अनेक संकल्पना आपल्या आईवडिलांकडून शिकतो कोणाचेच आईवडील चूक किंवा बरोबर नसतात त्यावेळेस त्यांची त्यांची काही कारणं असतात आणि या सगळ्यामध्ये जनरेशन आणि बदलता काळ याचा रेफरन्स घेणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे स चांगलीच गोष्ट आहे पहाटे उठून अभ्यास करणं पण आपण प्रत्येकाने प्रत्येकाकडनं पहाटे उठूनच काम करावं ही अपेक्षा ठेवणं हे एखाद्यासाठी तणावपूर्ण असू शकतं किंवा एका, कि एका बसणीमध्ये काम करून टाक ही एक संकल्पना आपल्याकडे तर ती प्रत्येकाला लागू पडते असं नाही आहे तर जसे आपण मोठे होतो ना तसं तसं माझ्यासाठी काय सुटेबल आहे याचा शोध आपल्या आपण करायला सुरुवात केली पाहिजे जिथे कुठे ताण आहे असं वाटतंय तिथे आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे आता हे मार्गदर्शन घेताना ना शक्यतो आपण आपले नातेवाईक मित्रमैत्रिणी यांचं मार्गदर्शन घेतो आणि प्रत्येक वेळेस काही ते तज्ज्ञ असतात असं नाही मला पण असं झालं होतं मग मी मेडिकलमध्ये गेलो त्या गोळ्या घेतल्या आणि मग मी त्या खाल्ल्या आणि मग मला बरं वाटलं तर हा प्रत्येक वेळेस योग्य सल्ला असतो असं नाही तर भावनांचं एकमेकांमध्ये शेअरिंग करावं त्यालाच आपण सोशल सपोर्ट घेणं असं म्हणतो पण त्या सपोर्टवर पूर्णपणे अवलंबून राहू नये कधीतरी असं वाटेल की आपल्याला जेव्हा असं वाटतं ना की सगळं नीट चाललंय ना पण काहीतरी मला खुरदुरं वाटतंय बरोबर नाही वाटत आहे तर अशा वेळेस एखाद्या तरी तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा की हे उगाच मल तर, हो थी थी, मला उगाच वाटतंय का याच्या तळाशी काय आहे म्हणजे अगदी एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या ओळखीची एक व्यक्ती होती ती मला एकदा येऊन म्हणली मला ना सुट्टीच्या दिवशी खूप अस्वस्थ होतं तर मला काही कळतच नाही की मला मी ठरवते की मला नऊ वाजता उठायचं पण मला ताणच येतो नऊ वाजता उठायचा आम्ही खूप बॅक ट्रॅक करायचा प्रयत्न केला तर मग तिचे बाबा तिला म्हणायचे की वेळ ही एक खूप मोठी आणि मौल्यवान गोष्ट आहे तर टाईम इज क्लिकिंग टाईम इज क्लिकिंग तर ती म्हणली आजही म्हणजे वडील आता जाऊन अनेक वर्ष झाले ती व्यक्ती स्वतः चाळीस वर्षाची होती आणि म्हणली अजूनही रविवारच्या दिवशी मला गिल्टी वाटतं की माझं काहीतरी चुकतंय तुम्ही म्हणलं तुझ्या कानात ना अजूनही त्यांचे शब्द वाचत आता अवेअरनेस आणि जागरुकतेने ना आपण स्वतःवर या भावनेनी सुरुवात करू शकतो पण याच्यात ओव्हरनाईट चेंज येत नाही मला माझ्या रागावर कंट्रोल करायचं आहे असं म्हणल्यानंतर पहिल्यांदा योग्य परिस्थितीत मला तो कंट्रोल करता येणं या याला कमीत कमी सहा त्या, ते आठ महिने लागतात पण आता मी कंट्रोल करायचं ठरवलंय असं जेव्हा आपण म्हणतो ना त्यानंतर सहा ते आठ महिन्याचा वेळ द्यायला पाहिजे तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अवेअरनेस म्हणणं थोड्या अशा जाणिवेमधनं आणि पर्पजफुल कष्ट जर आपण घेतले तर मानसिक स्वास्थ्य सहज शक्य आहे आता आपण बघतोय खर तर शेवटाकडे चाललो आहोत या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मात्र मला असं वाटतं की योग असेल मानसिक स्वास्थ्य असेल किंवा मग आयुर्वेदाचा आपल्या आयुष्यामधला सगळ्यात महत्वाचा असा एक घटक असेल तर हे सगळी जे ह्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्या एकमेकांच्या हातात हात घालून आलेल्या आहेत अशाच वाटतात अगदी शेवटाकडे जाताना काय सांगशील योग आणि स्वास्थ्य योग हा किंवा योगा जे लोक आजकाल बघत आहेत त्याला ऑप्शन टू जिम ऑप्शन टू झुंबा किंवा ऑप्शन टू एनी अदर फिटनेस रुटीन अशा पद्धतीत बघितलं जातं तर तसं न बघता वे ऑफ लाईफ म्हणून योगकडे बघितलं गेलं पाहिजे कारण आपण जर फिटनेस रिजिमचं ऑप्शन म्हणून बघितलं तर आपण फक्त आसनांकडे बघत आहोत पुन्हा पॉईंट हाच आहे की आसनं करणे म्हणजे योग नाही तर योग इज नॉट अ रिप्लेसमेंट ऑर अन ऑप्शन शारीरिक आरोग्य बाह्य मस्क्युलस लेवलचं आंतरिक आ, आतल्या इंद्रियांचं फंक्शनिंग त्याच्यानंतर मन बुद्धी ह्यांची मशागत आणि एक मगाशी म्हणलं तसं कमिंग बॅक टू सेल्फ एक सेंटरिंग ग्राउंडिंग फॅक्टर जो आपल्या सगळ्याला सगळ्यांना हवा असतो मग मेंटल हेल्थ म्हणूयात फिजिकल हेल्थ म्हणूयात या सगळ्यांसाठी आपण जर जितके सेंटर्ड असू तितकं आपण जितकं लांब जायचं तितकं आपण जरी गेलो तरी सर म्हणले तसं पुन्हा तुमच्या सेंटरला येणं हा कुठल्याही शास्त्राचा किंवा कुठल्याही कोणाचाही हा फोकस असला पाहिजे मग ते श शरीराच्या दृष्टीनं असेल मनाच्या दृष्टीनं असेल तर योग हा योगासारखा फिटनेस रुटीनला ऑप्शन न करता वे ऑफ लाईफ म्हणून जर केला तर त्याचे बेनिफिट्स खूप जास्त प्रमाणात मिळतील आणि सुरुवात होते अवेअरनेसपासून सुरुवात होते स्वतःला जाणण्यापासून आणि सुरुवात होते मुळात आवड निर्माण करण्यापासून भाकरी चावून चावून जशी गोड लागते तशी जेवढं स्वतः बरोबर राहायला शिकू आपण तितकं आपल्याला ते ॲक्च्युली आवडायला लागेल कारण जर आपल्याला एकटं राहणं शांत राहणं आवडत नसेल तर प्रॉब्ली वी आर इन अ बॅड कंपनी तर इफ दॅट मीन्स वी आर बोरिंग तर स्वत बरोबर राहण्याची जेवढी आपल्याला गोडी निर्माण होईल तितका आपल्याला योग खऱ्या अर्थानं अप्रिशिएट होत जाईल आणि तो फिटनेस रुटीन फक्त राहणार नाही खूप छान देवयानी ऑलरेडी कन्क्लूड केलंय एक दोनच गोष्टी त्याला कॉम्प्लिमेंट करणाऱ्या मला सांगायला आवडेल की गाडी चालली आहे म्हणून चालली आहे सर्व्हिसिंगला टाकायचीच नाही जे आपण आपल्या गाडीच्या बाबतीत केलं तर मग ऐन मोक्याच्या वेळेस ती बंद पडते तर तसं न होण्यासाठी वेळच्या वेळी पेट्रोल भरणं हवा भरणं इलेक्ट्रिक असेल तर चार्ज करणं जसं आपण करतो तसं मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीत त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्याची आपली तयारी पाहिजे आणि इन्व्हेस्ट करणं म्हणजे त्याला वेळ देणं त्याचा विचार करणं दिवसभर बॅक ऑफ द माइंड आपला आपल्याशी सेल्फ टॉक चालू असणं आणि स्वतःवर काम करण्याची तयारी असणं जोपर्यंत अगदी सगळं कोलॅप्स होत नाही तोपर्यंत थांबूयात ना बरं चाललंय धकतंय तर धकवूयात आणि कुठे जाऊयात तर शेवटी आपण पैसे मिळवणं चांगलं खाणं मुलं बाळं या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात काय आहेत तर शेवटी सुखासाठी आणि समाधानासाठी आहेत शेवटी ॲट द एंड ऑफ द डे जर आपल्याला आनंदीच व्हायचं आहे तर ते होण्यासाठी कुठेतरी धावून पोचण्याची गरज नाही आहे तर आ आनंद ही अनुभवण्याची गोष्ट आहे ते एक डेस्टिनेशन नाही आहे आनंद ही खरंच अनुभवण्याची गोष्ट आहे डेस्टिनेशन नाही आहे कारण तुमचा प्रवास जितका सुंदर असणार आहे तेवढा तुम्ही समृद्ध होत जाणार आहात आयुर्वेद काय सांगताय सर प्रवासाचीच भूमिका चालू ठेवूयात छान ताईनी मांडली आहे आयुर्वेद काय सांगेल सगळ्यांनाच की हे आंघोळणी पडायचा भूमिका आहे आयुर्वेद हे सुद्धा आपण एखादरी एक वस्तू मांडली विकत असं नाहीये तर आयुर्वेद हा आंघोळणीच पडायला पाहिजे आणि तो अंगवळणी पडलेले अनेक जण दिसतात तर त्यांच्याकडनं पाहणं हा सुद्धा आनंद असतो म्हणजे आता mm. काय अमुक एक गोष्ट ते आता ते पथ्ये असं नाही ते अंगवळणीच पडून जातं आणि मग त्याचं काही वेगळं वाटत नाही तसं आयुर्वेद काय किंवा आणखीन या दोन माझ्या सहकार्याने सांगितले त्या भूमिका काय या अशा अंगवळणी पाडायच्या गोष्टी आहेत आणि त्यातलं भारतीय उपखंडातलं वैशिष्ट्य असतं भारतीय म्हणजे मी भारतच म्हणत नाही आहे उपखंड म्हणत आपण की आपली संस्कृतीच अशी आहे ना की आपण त्या अंगवळणी पडून घ्यायची मनाची तयारी आहे आपली त्यामुळे ते फक्त कधीतरी त्याच्यावरती असं एक आवरण येतं तर ते काही शतकांचं आलं आहे आपल्याकडं आवरण काढून टाकलं तर ते परत आपण आहोत ना मुळात जिथे आहोत तिथेच आहोत आपण ते फक्त परत एकदा अंगवाणी पाडून घेतलं की हो आपण सगळे स्वस्त परत एवढीच आयुर्वेदाची भूमिका आहे आणि म्हणून तर आयुर्वेद इतकी वर्षानुवर्ष जो टिकला आहे कारण ते आवरणं येतात जातात आवरणं येतात जातात आणि आपली भूमिका अशी की आपण ते आवरणं दूर करू शकतो बुद्धीवरती असतील काय आणखी राजकीय असतील किंवा सामाजिक जी काही आवरणं आली आक्रमण ती येऊन आपण परत आपल्या मूळ संस्कृतीला बांधून जातो तोच आयुर्वेद अगदी या सगळ्या मान्यवरांनी खरं तर आपल्याला वेळ दिलाय तुम्हाला सगळ्यांचे आभार आणि त्यामुळे योग असेल किंवा मनाची काळजी घेणं असेल किंवा रोजच्या आयुष्यामध्ये जर आपलं शारीरिक संतुलन हे सगळं जपण्यासाठी आयुर्वेदासारखा एक उत्तम उपाय आपल्या गाठी असेल तर अगदीच म्हणजे रोजचा ताणतणाव असेल किंवा आपली जी काही धावपळ असेल ते करण्यासाठी आपल्याला एक खंबीर असं बळ खरं तर या सगळ्यांच्याच माध्यमातून मिळेल त्यामुळे सकाळ माध्यम समूह आयोजित स्वास्थ्यम या उपक्रमाच्या अंतर्गत आज या कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना इतकंच की या सगळ्या गोष्टींचा अवलंब जर केला तर आपण आतापेक्षा आपलं सगळंच म्हणजे मानसिक असेल आणि शारीरिक असेल हे सगळंच आयुष्य आपण अधिक सुदृढ नक्कीच करू शकतो त्यामुळे तुम्ही सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी व्हा या सगळ्या मान्यवरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार नमस्कार